अंतिम वर्षाची परीक्षा होणारच आहे हे आता निश्चित झालंय, पण ही परीक्षा कशी घेतली जाऊ शकते याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय. कशी असेल अंतिम वर्षाची परीक्षा पाहूयात एक रिपोर्ट. अंतिम वर्षाची परीक्षा कशी असेल? सोलापूर विद्यापीठानं बनवलाय मास्टर प्लॅन. विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा, परीक्षा होणारच. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतरही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाची परीक्षा कशी होणार, परीक्षेचं नियोजन कसं असेल याबाबत जवळपास 7 लाख विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे, पण सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं अंतिम परीक्षा घेण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. 60% विद्यार्थ्यांची ऑनलाईन तर 40% विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याची शक्यता आहे. एरव्ही 3 बेंचवर 6 विद्यार्थी बसवले जातात, मात्र आता 3 बेंचवर 1 विद्यार्थी बसू शकेल. ऑनलाईनची सुविधा असलेले विद्यार्थी घर बसल्या ही परीक्षा देऊ शकतील. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अनिवार्य आहे, त्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी मिळणार नाही असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आता फक्त प्रश्न असा आहे की त्या परीक्षा केव्हा घ्यायच्या आणि कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत विद्यापीठाने योग्य तो निर्णय त्या त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोविड परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. या नियोजनासाठी विद्यापीठाकडून प्रॉक्टरिंग या नव्या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. कशी आहे प्रॉक्टरिंग प्रणाली? ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या 50 ते 60 विद्यार्थ्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पर्यवेक्षक असेल. संगणकाद्वारे पर्यवेक्षक 3 तासांपर्यंत विद्यार्थ्यांवर वॉच ठेवेल. नव्या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची हालचाल आणि आजूबाजूचा वेगळा आवाज ओळखणं शक्य आहे. तसंच विद्यार्थ्यांजवळ दुसरी व्यक्ती आल्यास त्याचीही माहिती मिळू शकेल. ही प्रणाली बहुतांश विद्यापीठांकडून वापरली जाऊ शकते असंही सांगितलं जात आहे. सगळं कोरोनाची स्थिती जाणून घेऊन नियोजन करणं गरजेचं आहे. जर सोलापूर विद्यापीठाचा पॅटर्न सगळीकडेच राबवायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत हे करणं सोयीस्कर ठरणार आहे. कॅमेरापर्सन नागेश चिप्पा, विश्वभूषण लिमये, श्याम टीव्ही, सोलापूर. वळत पुढच्या बातमीकडे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून जोरात राजकारण सुरू आहे. एका बाजूला सीबीआयचा तपास सुरू असताना दुसऱ्या बाजूला राज्य सरकार विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष पेटलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात संदीप सिंगचं नाव समोर आलंय. संदीप सिंगनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावरील सिनेमाची निर्मिती केली होती. संदीपनं भाजप कार्यालयात वारंवार फोन केले होते, त्याच्यासोबत गुजरात सरकारनं करार देखील केले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. संदीप सिंग नावाचा जो व्यक्ती आहे की ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक 27 भाषांमध्ये केला होता, त्या संदीप सिंगचे जे संबंध जे भारतीय जनता पार्टीची काय आहेत व त्याचबरोबर संदीप सिंगचे संबंध बॉलिवूड आणि ड्रग इंडस्ट्रीची काय आहे अशा पद्धतीची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी निवेदन माझ्याकडे आले होते. ते निवेदन मी जी आता सध्या सीबीआयचा घोषित करते आहे त्यांच्या